नमस्कार, प्रीती किचन मध्ये आपलं स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे मका भजी. चला तर मग काय साहित्य घेतले ते बघूया. इथे बॉईल मका घेतला आहे मी 2 वाटी, आणि इथे साहित्य लागणार आहे बारीक चिरलेला कांदा, अद्रक, लसूण, कढीपत्ता, तांदळाचं पीठ आहे, 1 वाटी बेसन लागणार आहे, वव्वा चवीनुसार मीठ आणि हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला मका टाकूया मिक्सरमध्ये. थोडेसे दाणे ठेवायचे आहेत आपल्याला भज्यांमध्ये टाकण्यासाठी. अद्रक, लसूण आणि कढीपत्ता, वव्वा, मीठ, हिरवी मिरची, अगदी थोडासा कोथिंबीर, त्याला जाडसर थोडंसं वाटून घेऊया. हे बघा, अगदी जाडसर आपण वाटून घेतलेलं आहे. आणि हे ठेवलेले आपण हेही मकादाणे याच्यामध्ये टाकायचेच वापरलेले. तांदळाचं पीठ, बेसन, कांदा, कोथिंबीर, आता हे सर्व मिक्स करून घेऊया. मका बॉईल केल्यामुळे पाणी टाकायची जास्त गरज नाही आहे, तरी थोडंसं पाणी टाकायला लागेल आपल्याला. सर्वात प्रथम आपण तेल ठेवलेलं गरम करायला थोडंसं 1 चमचा तेल टाकून घेऊया. आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि अगदी थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला. हे बघा, म्हणजे टाकून घेऊया आपण. अगदी गोल्डन ब्राऊन छान तळून घेतलेत आपण, अगदी कुरकुरीत झाले. हे बघा, कुरकुरीत मका भाजी. हे बघा, रेसिपी आवडली असेल तर नक्कीच करून पहा. आणि नवीन कोणी व्हिडिओ बघत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.